गुरुग्राम पंचायत बनुडीच्या प्रथम नागरिक तथा सरपंचताई मुन्नाबी काटी तसेच उपसरपंच आदरणीय सागरजी पाटील व सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचा शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय रसिक उस्तुदिनसे यांनी ते पुण्याला असताना पाहुण्या सांगितलेल्या तारखेत बदल झालेला आहे. पाहुण्या पुण्यावरून एवढं अर्जंट काम होतं, ते अर्जंट काम करून काल संध्याकाळी या ठिकाणी आपल्या बनोटीमध्ये हजर झाले आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला अनमोल असं सहकार्य केलं तर भाऊंचे उपकार मानावे तेवढे फारच कमी आहेत. तरी सुद्धा आम्ही शाळेच्या वतीने आदरणीय रसिक उस्तुदिनसे यांचे आभार मानतो. तसेच आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष तसेच सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचं सुद्धा मी शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्या पंचक्रोशीतील पराशी येथील सर्व पालकमंडळी सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाला सहकार्य केलं, कार्यक्रम शांततेने ऐकून घेतला, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो. तसेच आपल्या वारी गावातील सर्व पालकमंडळी महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला अनमोल असं सहकार्य केलं, आम्हाला आर्थिक मदत केली, त्यांचं सुद्धा मी आमच्या जीपप्रशाला बनोटी या शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच परासी तांडा बनोटी तांडा या गावातील सर्व पालकांनी या ठिकाणी सकाळपासून तर आता 5 वाजेपर्यंत आम्हाला अनमोल असं सहकार्य केलेलं आहे आणि आम्हाला आर्थिक मदत केलेली आहे, त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच मुख्य येथील सर्व पालकमंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं, आम्हाला आर्थिक मदत केली, त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचा आमच्या शिक्षकांचा या ठिकाणी उत्साह वाढलेला आहे. नक्कीच आम्ही आपल्या जीप प्रशाला बनवटी या शाळेची या ठिकाणी जास्तीत जास्त प्रगती करण्याचा प्रयत्न करू ही अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो आणि त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्या शेजारी पंचक्रोशीतील नायगाव येथील सर्व पालकमंडळी महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सहकार्य केलेलं आहे, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच आपलं मुख्य गाव बनोटी, बनोटीतील सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सन्मान्य विविध कार्यकारी सोसायटीचे अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यांचं सुद्धा मी या शाळेच्या वतीने आभार मानतो. तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय एल टी महाजन सर सरांना आम्ही सांगितल्याप्रमाणे सरांनी आम्हाला सगळी सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिली, आमचाही उत्साह सरांनी वाढवलेला आहे, त्याबद्दल सुद्धा मी शाळेच्या वतीने आमच्या मुख्याध्यापकांचा या ठिकाणी आभार मानतो. तसेच आमच्या शाळेतील माझा सर्व शिक्षक मित्र माझ्या शाळेचे सर्व शिक्षक वृंद यांनी सुद्धा अनमोल असं सहकार्य केलेलं आहे, कार्यक्रम अगदी शांततेत या ठिकाणी पार पाडलेला आहे, त्यांचं सुद्धा मी शब्दसुमनाने या ठिकाणी त्यांचं स्वागतही करतो आणि आभारही मानतो. तसेच आमच्या शाळेतील परिचर वर्गांनी या ठिकाणी खूप सहकार्य केलं, कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला, त्यांचं सुद्धा मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आणि माझे बाल कलाकार ज्या कलाकारांच्या जीवावर आज आम्ही बोलतोय सांगण्यासारखं आहे, कार्यक्रमाच्या गाण्याची तयारी करायची म्हटली साधारणतः 1 ते 2 महिन्याचा कालावधी जातो, पण मी माझ्या गर्वाने सांगतो माझ्या शाळेचा विद्यार्थी या विद्यार्थ्यांसाठी फक्त आम्ही 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे, गेल्या आठवड्यामध्ये फक्त 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि तोही पूर्ण दिवस दिलेला नाही. आमच्या शाळेचं कामकाज आम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत चालू दुपारनंतर आमच्या 4 व्यक्तींची या ठिकाणी नेमणूक केलेली होती आणि ते अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी ते कार्य पार पाडलेले, म्हणून मी सर्वांचं माझ्या बाल कलाकारांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाची शांततेत या ठिकाणी पार पाडलेलं आहे, त्याबद्दलही तुमचं मी सगळ्यांचं परत एकदा या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वांना एकच विनंती आहे, जे स्वयंसेवक विद्यार्थी मी नेमलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला सांगितल्याशिवाय घरी जायचं नाही. आता तुमच्यासाठी या ठिकाणी शेवटचं आपण जो गाण्याचा शेवट आहे, तुमच्यासह आम्ही या ठिकाणी जिंगण गाणं सगळ्यांनी जागेवर उभं राहायचं, माझ्या शिक्षक मित्रांनी या ठिकाणी समोर यायचं आहे आणि आपापल्या जागेवर जागा सोडायची नाही, माझ्या सर्व शिक्षक मित्रांनी समोर यायचं आहे आणि
या ठिकाणी मी किरण भाऊंना अशी विनंती करतो की आपण झेंडा आणून सुरुवात करावं. नेमकं मग संमत आलं.